मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मिळावे याकरिता आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी संग्रामपूर जामा मस्जिद ते तहसील कार्यालयापर्यंत जमीतुल उलमा महाराष्ट्र संग्रामपूर तालुक्याच्या वतीने मुकमोर्चा काढण्यात आला. या मुकमोर्चा दरम्यान 3 तास तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये मुस्लिम समाज स्वातंत्र्य चळवळीत क्रियाशील योगदान देत लाखोंच्या संख्येने प्राणाची आहुती देऊन भारतास स्वतंत्र मिळवून देण्यास जमियत उलेमा हिंदचा सिंहाचा वाटा होता. मुस्लिम समाज बांधवाच्या स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाची मूल्य खऱ्या अर्थाने जोपासना करीत स्वातंत्र्य समता बंधुता व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यात कामी सर्वतोपरी जमियता प्रयत्न राहिलेला आहे. देशामध्ये नैसर्गिक आपत्ती विपदा त्याचबरोबर आसमानी संकटामध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून वंचित समाजास सदैव मदत करत असल्याने समाजसेवा करणारी देशव्यापी संघटना आहे. भारतातील मुस्लिम समाज सामाजिक शैक्षणिक आणि अधोगती होत मुस्लिम समाज सर्वच क्षेत्रात मागे राहिला आणि आज या समाजाची अव्यवस्था केविलवाणी बिघड झाली आहे. न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर कमिटी, न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा कमिशन तसेच महाराष्ट्र सरकारतर्फे नियुक्त केलेले मेहमूद रहमान कमिटीने हलाखीची स्थिती देशासमोर आणली. त्यामुळे मुस्लिम समाज मागासलेलापणे येरणीवर आला. मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता मुस्लिम समाजाला आरक्षणाची आवश्यकता असल्याचे अहवालामध्ये नमूद केले आहे. तरी मुस्लिम समाजाच्या प्रश्नांना शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. सरकारी नोकरी व शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण दिले. सदर आरक्षण माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे अपील केले गेले होते. मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये 5% आरक्षण देण्याचे सरकारला अध्यादेश काढण्याचे आदेश दिले असता शासनाने अद्यापही त्यांचा विचार केला नाही. त्याकरिता जमेतुल उलमा महाराष्ट्र शाखा संग्रामपूर तालुक्याच्या वतीने संग्रामपूर जामा मस्जिद पासून सर्व मुस्लिम समाजाचे नागरिक, मराठा समाज, धनगर समाज बांधवासह बहुजन विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, समाजाचे नागरिक तहसील कार्यालयापर्यंत मुकमोर्चामध्ये सहभागी झाले होते. तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर मुकमोर्चाचे धरणे आंदोलनात रूपांतर होऊन 3 तास धरणे करण्यात आले. यामध्ये सर्व मुस्लिम समाज बांधव, मराठा व इतर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा यामध्ये आपली मते मांडली. त्यानंतर समस्त मुस्लिम समाजाचा मुकमोर्चा तहसील आवारात नायब तहसीलदार समाधान राठोड यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळेस बहुसंख्य मुस्लिम बांधवांसोबत सर्व धर्माचे पदाधिकारी तथा नागरिकांची या ठिकाणी उपस्थिती होती. महावैसाठी दयाल सिंग चौहान, संग्रामपूर, बुलडाणा. मुसलमानों के लिए आरक्षण के लिए आंदोलन किया गया है जमीयत उलमा के माध्यम से. इसलिए हम आज की सरकार से ये दरखास्त करते हैं कि वो मुसलमानों को शैक्षणिक और आर्थिक जो है आरक्षण दे. अगर हमारे प्रधानमंत्री जो ऐलान करते हैं कि सबका साथ सबका विकास, तो हम प्रधानमंत्री और यहाँ के मुख्यमंत्री से भी दरखास्त करते हैं कि वो मुस्लिम समाज को शिक्षण और आर्थिक जो है आरक्षण दे. अगर हमको आरक्षण नहीं दिया जाएगा तो हम जिस तरीके से आज हमने आंदोलन किया है इसी तरीके के आंदोलन हम और भी करते रहेंगे. और मैं हमारे साथ आज के आंदोलन के अंदर मराठा समाज के हमारे भाई और धनगर समाज और दीगर तमाम समाज के लोग हमारे अंदर मौजूद थे और इन्होंने भी हमारा पूरा पूरा साथ दिया है. अगर हमको आरक्षण नहीं मिला तो हम और भी आंदोलन करेंगे और इसको और ज्यादा ये बनाएंगे. अगर आज की हुकूमत हमको आंदोलन आरक्षण नहीं देती तो हम उनसे डरेंगे नहीं, खा सकते नहीं. हम तुम्हारी धमकी, आरक्षण चाहिए, किसी भी हाल में आरक्षण चाहिए.